दरम्यान सरकारच्या काळात शिक्षण खात्यानं महापुरुषांचे फोटो खरेदी करताना मोठा घोटाळा झाल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. सरकारचे सरकारनं महापुरुषांचे फोटो खरेदी करण्याचे आदेश सरकारला दिले होते. राष्ट्रभक्त संस्थेकडून हे फोटो घेणं अपेक्षित आहे, मात्र या संस्थेकडून महात्मा फुलेंचा फोटो 7 रुपये तर महात्मा गांधी यांचा फोटो 16 रुपयाला उपलब्ध आहे. पण सरकारने या फोटोसाठी प्रत्येकी 1,395 रुपये मोजले, त्यामुळे या खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मुंडेंनी केला आहे. महात्मा फुलेंचा फोटो घेतला, फोटोची किंमत 7 रुपये सभापती महोदय. मला वाटलं महात्मा फुलेंचा फोटो 7 रुपयात मिळाला, आणि परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो 16 रुपयात मिळाला. पण इथं सन्माननीय शिक्षण मंत्र्यांनी एक फोटो 1,395 रुपयाला सभापती महोदय, एका महापुरुषाच्या फोटोमध्ये 1,300 रुपये सभापती महोदय, ही काय पद्धत आहे? अरे तुम्हाला महापुरुष सुद्धा कमी पडायला लागले. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.